तू आपल्या सोबतच राहा. आपण दोन दृश्य दाखवतोय सध्या स्क्रीनवरती. भीषण स्फोट झालेला आहे, दुराचे काळेकुट्ट लोट आपण बघतोय, त्यामध्ये आग सुद्धा लागलेली आहे. आणि दुसरीकडे अगदी काही मीटरवरती असलेल्या रहिवाशी भागामध्ये लोकांच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, इमारती आहेत, त्याला काचा ज्या आहेत त्या सुद्धा रस्त्यावरती पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. अमेय, आता जी माहिती आलेली आहे त्यानुसार 6 ते 7 जे कामगार आहेत ते जखमी असल्याचं कळतंय, तुमच्याकडे काय अपडेट आहे? नक्कीच अमोल, हीच या स्फोटाची खरं तर सगळ्यात भयानक बाजू असते. कारण की जेव्हा बॉयलरचा स्फोट होतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे काही केमिकल रसायन किंवा जो गॅस असतो तो प्रचंड दाबाने भरलेला असतो. तेव्हा जर एखादा ब्लास्ट झाला तर तो प्रचंड दाब ज्या वेगानं आणि ज्या ताकदीनं बाहेर पडतो तो खरोखरच भीषण आणि भयानक असतो. जसं आपल्याला काही लोकांनी सांगितलंय की काही किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे आवाज आणि हादरे जाणवलेले आहेत. आणि जसं आपण दृश्यांमध्ये बघतोय की चहूबाजूनं रहिवासी विभाग रहिवासी भाग असल्यानं आसपासच्या इमारतींचे काचांचे दाबाने घरातले आरसे सुद्धा गेल्यावेळी आपण फुटलेले बघितलेले होते. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याच्या 100 हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झालेली होती, किरकोळ सुद्धा जखमी होते. आणि प्रचंड मालमत्तेचं जे खास करून आसपासच्या रहिवासी भागातलं होतं, ज्यांचा खरं तर थेट एमआयडीसीशी कुठलाही संबंध नसतो, फक्त त्यांच्या परिसरात एमआयडीसी आहे, म्हणून हे जे राहणारे लोक आहेत ते सतत गॅसवर असतात. आणि याचमुळे त्यावेळी सुद्धा एमआयडीसी आणि आसपासच्या परिसरातला सुरक्षेचा मुद्दा हा खूप ऐरणीवर आला होता. त्यावेळी चर्चा झाली, राजकीय दावे प्रतिदावे झाले, परंतु आजही परिस्थिती तशीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या घटनेला 2016 आज 9 वर्ष जवळपास उलटून गेलेली आहेत, 9 ते 8 वर्ष उलटून गेलेली आहेत. परंतु आज जर पुन्हा त्याच परिस्थितीत डोंबिवली एमआयडीसी आणि तिथल्या आसपासचे रहिवासी आजही जीव मुठीत घेऊन राहत आहेत, ही सध्याची परिस्थिती आणि हे दृश्य बोलकी आहेत अमोल. निश्चित. अमेय, आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आलेली आहे त्यानुसार फेज 2 मधून अंबर केमिकल कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. 5 ते 6 कामगार या ठिकाणी सध्या जखमी झालेले आहेत. रहिवासी भागामधल्या ज्या घरांच्या काचा आहेत त्या सुद्धा तुटल्याची दृश्य आपण बघतोय. आणि हे धुराचे लोट, काळेकुट्ट लोट आहेत, यातून आग सुद्धा भडकल्याचं आपल्याला दिसतंय. अत्यंत भीषण असे हे स्फोट आहेत आणि सातत्यानं अजूनही या ठिकाणी स्फोट होत आहेत. अमेया, नक्कीच हे स्फोट वाढण्याची शक्यता आहे. कारण की जर या ऑक्सिजन कंपनी, जसं तुम्ही सांगितलं अमोल की अंबर केमिकलची ही कंपनी होती, आणि जर त्या कंपनीत हे स्फोट झालेत आणि त्या परिसरात एकाला एक खेटून असे अनेक विविध केमिकल कंपन्या आहेत, जर स्फोटाची तीव्रता जास्त असेल आणि जर त्या कंपनीचं खूप मोठं नुकसान, आणि जसं मी सांगितलं की जो बॉयलर असतो तो प्रचंड दाबानं भरलेला असतो, तो जेव्हा फुटतो तेव्हा त्याची तीव्रता इतकी असते की त्याने जर आसपासच्या अन्य कंपन्यांना सुद्धा जर त्याची झळ बसली आणि तिकडचे बॉयलर सुद्धा जर फुटायला सुरुवात झाली तर मात्र ही दुर्घटना अतिशय मोठी होऊ शकते, गंभीर होऊ शकते. गेल्यावेळी 2016 आठवणी जर आपण त्या आठवल्या तर ज्या कंपनी स्फोट झाला होता त्याच्या आसपासच्या सर्व कंपन्यांना त्याचा फटका बसला होता. आणि जे स्फोट झाले होते त्यामुळे प्रचंड एमआयडीसीचं तर नुकसान झालंच होतं, परंतु आसपासच्या काही किलोमीटर काही मीटरच्या परिसरात सुद्धा त्याचे अवशेष हे अनेक दिवस तसेच होते. लोकांच्या घरांचं प्रचंड नुकसान झालं होतं, मालमत्तेचं नुकसान झालं होतं, आणि घरात बसलेली लोक सुद्धा जी एमआयडीसी पासून बऱ्याच दूर अंतरावर होती परंतु काचा फुटून ती लोक सुद्धा त्यावेळी जखमी झाली होती. बरोबर. आम्ही आता प्राथमिक माहितीनुसार 6 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, परंतु या सातत्यानं होणाऱ्या स्फोटांमुळे आणखी कुमक मागवावी लागणार आहे. नक्कीच आणखी कुमक मागवावी लागण्याची शक्यता आहे. कारण की हा केमिकल ब्लास्ट आहे आणि केमिकल ब्लास्टमुळे लागलेली ही आग आहे, त्यामुळे ही सर्वसामान्य आगीसारखी विझवता येणं फायर ब्रिगेडच्या दलाला सुद्धा शक्य नाहीये. कारण की जे केमिकल असतं ते पेटतं त्याला सुद्धा आधी थंड करण्यासाठी एका वेगळ्या रसायनाचा फवारा फायर ब्रिगेड दलाच्या जवानांना करावा लागेल, त्यानंतरच ही आग आटोक्यात येईल. आणि ही आग जी पसरते आणि जसं माहिती समोर येते की अन्य सुद्धा काही स्फोट झाल्याची शक्यता आहे, ते स्फोट तिथल्या तिथे थांबवून अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचू नये आणि अन्य ज्या आसपासच्या कंपन्या आहेत त्या आधी सिक्युअर करणं हे फायर ब्रिगेड दलापुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आणि नक्कीच अमेय थोडस थांबवतोय, काही कामगारांचे प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत, आपण त्या पाहूयात. ज्या कंपनीतली आहे हे झालं ते आमच्या बाजूची कंपनी होती आणि एवढा मोठा स्फोट झाला एकदम आम्ही कशातही बाहेर पडलो.
आणि असे आगीचे लोड आले त्याच्या बघा हाताचे बाजू